जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। रुद्रा करियर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। खूप विद्यार्थी मला बोलतात की सर, पोलीस भरती कधी निघणार आहे आणि किती महिने किती दिवस लागतील। होय विद्यार्थी मित्रांनो, जर पोलीस भरती जर उद्याच निघली तर आज मी प्रॉपर ग्राउंड प्लस लेखीमध्ये प्रॉपर आहे का? मग कशा पद्धतीने माझं ग्राउंड, कशाप्रकारे माझी लेखी ही आउट ऑफ करायची आहे, कशा पद्धतीने माझ्यामधला स्वतःचा बदल कसा करता येईल, त्यामध्ये कसे मला मार्क पैकीच्या पैकी मिळवता येईल विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये याचा विचार करा। भरती कधी निघेल याचा न विचार करता माझ्यामधला बदल कसा करता येईल त्याचा विचार करा। होय विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला की कालच जे 75,000 जम्बो भरती म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलेली आहे, या 75,000 जागेमध्ये स्टाफ सिलेक्शन गट क मध्ये म्हणजे खूप विविध प्रकारच्या आणि आपल्या जे पोलीस भरतीमधले जे पद आहेत बॅट्समॅन आणि जेल पोलीस हे रिक्त पद आहेत। मग रिक्त पद असले आहेत मग त्या रिक्त पदाची याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल भरती निघणार आहे का? नाही निघणार। मग यामध्ये या बॅट्समॅन आणि जेल पोलीसमध्ये बाळांनो की यामध्ये जे कॉन्स्टेबल आहे हे कॉन्स्टेबलची भरती अजून त्याच्यामध्ये जागा ॲड करणार आणि एक मोठी पोलीस भरती ही डिक्लेअर करणार। म्हणजे कमीत कमी 10 ते 12,000 किंवा 8,000 वरती तुम्हाला पोलीस भरतीची हे डिक्लेअर जागा निघणार। पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातलं काही चुका झालेलं या भरतीमधले जे विद्यार्थी एका मार्काने 2 मार्कांनी कटलेले आहेत, मग त्या विद्यार्थ्यांची काही चुकी झाले, चुकी कशी सुधारायची तुम्हाला, त्याच्यामुळे मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुमचा राहिलेला वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घ्या। फायदा घेता वेळेस त्या मला असं वाटतं की तुमचा जे समोरची भरती आहे त्या समोरच्या भरतीमध्ये तुमच्या अंगावर खरंच वर्दी असली पाहिजेत। आणि काही विद्यार्थी बोलले सर माझं ग्राउंड वीक आहे, सर माझी काही लेखी वीक आहे, हे कोणत्या गोष्टीचे वीक न करता आपण आताच आपल्याकडे टाईम आहे, कमीत कमी 3 ते 4 महिने आपल्याकडे टाईम आहे विद्यार्थी मित्रांनो भरती निघायला डिक्लेअर। त्याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला की तुमच्या अगोदर त्या 4 महिन्याच्या अगोदर तुम्हाला आज प्रॉपर ग्राउंडमध्ये तुम्हाला 50 पैकी 50 मार्क आणि लेखीमध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क या गोष्टीचा विचार कसा करायचा आणि कसा बदल तुमच्यामध्ये आणायचा याचा विचार करा विद्यार्थी मित्रांनो। आणि कालच विद्यार्थी म्हणजे बोलल्याचं म्हणजे 75,000 जे पद आहे त्या 75,000 पद म्हणजे मी एक सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की 1,00,000 जनतेमागं 169 पोलीस आत्ताच्या सध्याच्या कालावधीत आहेत, पण तरी पण कमी पडले तर म्हणजे दर वर्षीप्रमाणे कमीत कमी 3 ते 4 जे पद आहेत ते रिक्त होतात। मग रिक्त होतात मग ते कधी भरायचे? मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे 2024 म्हणजे एक इलेक्शन सर्वात मोठं इलेक्शन म्हणजे सर्वच, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इलेक्शनच्या अगोदर एक कमीत कमी एक मोठी जम्बो भरती ते काढणार आहेत आणि काढणार आहेत। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण जर भरती निघल्याच्या नंतर ज्या दिवशी भरती निघेल त्या दिवशीपासून जर सराव सुरू केला तर तुम्ही स्वतःला सांगा की माझी भरती म्हणजे माझं ग्राउंड आणि लेखी ही परिपूर्ण होईल का? नाही विद्यार्थी। म्हणून मी सांगतो विद्यार्थ्यांनो जे मुलं खचलेले या भरतीमध्ये ज्या मुलाला वेटिंगला आणि ज्या मुलाला खरंच अपयश आलेलं आहे त्या विद्यार्थ्यासाठी एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही 1 मार्कानं किंवा 2 मार्कानं खचले, मग खचले तर तुम्ही नव्याने एकदा सुरुवात करा, पण कुठं खचले कुठं चुकले ती एक चूक सुधारा। आणि ज्या विद्यार्थ्यांचा गोळा फूट आहे किंवा 1600 मीटर किंवा 100 मीटर आहे, ज्या विद्यार्थिनीचे 800 मीटर आहे 800 मीटर आहे 100 मीटर आहे आणि शॉर्टवुड आहे विद्यार्थी मित्रांनो, मुलींसाठी फक्त 4 किलोचा गोळा असते आणि मुलांसाठी 7,260 ग्रॅमचा जे शॉर्टपुट असते। मग हे गोळा एकदम चांगल्या प्रकारे फेकल्या गेला पाहिजे, पण कशाप्रकारे गेला जसं ग्रामला किंवा यूट्यूबला हे टाकलेलेच व्हिडिओ आहेत मी शॉर्टपुटचे एकदम सोप्या पद्धतीने, तुम्हाला जर पाहायचे असेल तर तुम्ही ते पाहू शकता। पण एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने किंवा आपल्याला काय स्पोर्टमॅन म्हणायचं ना की एवढं की आपल्याला 20 आणि 30 मीटर टाकायचं नाही आहे, त्यासाठी आपल्याला किती पाहिजे फक्त 8.5 मीटर आणि मुलींसाठी किती 6 मीटर या पद्धतीने फक्त आपल्याला गोळा टाकायचा। मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो वेळ आहे, या वेळेचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घ्या आणि मला असं वाटतं की पुढची जी येणारी भरती आहे खरंच तुमच्या अंगावर ही वर्दी असेल ही एवढी माझी अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो अजून आपण एक सांगायचं जर म्हटलं तुम्हाला तर आपल्याकडे म्हणजे जे बॅट्समॅनचा कोर्स आहे ते रुद्र करियर अकॅडमी न्यू बॅट्समॅनचा कोर्स सुरू होत आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना बॅट्समॅनचा कोर्स करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबरवर मला कॉल किंवा मेसेज करायचा। त्यासाठी विद्यार्थ्यांनो मित्रांनो अजून एक वनरक्षक भरती म्हणजे म्हटल्याच्यानंतर किती किलोमीटर असते 5 किलोमीटर म्हणजे तुम्हाला किती 17 मिनिटात यायचं आणि विद्यार्थिनीला म्हणजे मुलींसाठी किती आहे 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर म्हणजे किती आहे तुम्हाला 12 मिनिटामध्ये, जसं जसं तुमचा टायमिंग वाढेल तसं तुमचे मार्क कमी। विद्यार्थी मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला वनरक्षक ही भरती खूप सोपी आहे, पण अगोदर पेपर आहे, मग पेपर किती मार्काचा तुमचा 120 मार्काचा, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे 120 मार्क म्हटलं सब्जेक्ट कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला जे पोलीस भरतीला जे आपण सब्जेक्ट घेतो त्या सब्जेक्ट फक्त याच्यामध्ये एक वेगळा सब्जेक्ट म्हटल्यानंतर इंग्रजी ग्रामर आपण 5 टेन फ्युचर टेन ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिलीपासून ते 10वीपर्यंत आपण पूर्णपणे शिकलेलो आहे। मग त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये बदल करायचा आणि खरंच येणाऱ्या भरतीमध्ये खरंच तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे, आईवडिलांची स्वप्न आणि तुमची स्वतःची स्वप्न हे सत्यामध्ये उतरायचे विद्यार्थी मित्रांनो। चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि
शेयर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।